रत्नागिरी शहरातील जुना माळनाका परिसरात असलेल्या जोग कुटुंबियांचं आहार रेस्टॉरंट गुढीपाडव्याला हिरक महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. उत्तम दर्जाचं जेवण, नाश्ता याबरोबरच अनेकांच्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि आजही अनेकांच्या आठवणीतून भेटत राहणाऱ्या आप्पा जोग यांच्या या रेस्टॉरंटनं हजारो लोकांना उत्तम चवीचे पदार्थ खायला घातलेत. म्हणूनच जोग कुटुंबियांच्या या रेस्टॉरंटची ओळख ही आहार म्हणजे आधार अशी झाली आहे. कैलासवासी श्रीराम उर्फ बाळू आप्पा विठ्ठल जोग, त्यांचे सुपुत्र अभय श्रीराम जोग आणि तेजराज अभय जोग या जोग कुटुंबियांच्या तीन पिढ्यांचे कष्ट, कामातली सचोटी, सोबतचा प्रामाणिक कर्मचारी वर्ग आणि तृप्त होऊन बाहेर पडणाऱ्या ग्राहकांमुळे तितक्याच दिमाखात गेली 60 वर्ष आहार हे रेस्टॉरंट अखंड सुरू आहे. रत्नागिरीतील आणि रत्नागिरी बाहेरच्या हजारोंनी इथून बाहेर पडताना तृप्तीची ढेकर देत इथल्या सेवेची पोचपावती दिली. मूळचे जयगडचे श्रीराम उर्फ बाळूअप्पा विठ्ठल जोग हे साधारण 1960 दरम्याने पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी कुटुंबासह रत्नागिरीमध्ये आले. हातात फारसं भांडवल नव्हतं, पण काहीतरी करून दाखवायची जिद्द होती आणि सोबत पितृतुल्य वडील बंधू कैलासवासी माधव विठ्ठल जोग यांचे आशीर्वाद आणि पाठबळ होतं. रत्नागिरीत आल्यावर जुना माळनाका येथे त्यांनी आजगावकर परिवाराची जागा राहण्यासाठी आणि व्यवसायासाठी भाड्यानं घेतली. त्यांनी सुरुवातीला इथे आईस कँडी करण्याचा व्यवसाय सुरू केला. उसमी असलेल्या या व्यवसायात श्रीराम जोग फारसे यश मिळवू शकले नाहीत. त्याचवेळी माळनाका हा परिसर हळूहळू विकसित होत होता. एसटी डेपो, बीएड कॉलेज, पॉलिटेक्निक नव्यानं सुरू होत होतं आणि रत्नागिरीत बाहेरून येऊन राहणाऱ्यांची संख्या वाढत होती. अशावेळी या बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थी, शिक्षक, नोकरदारांच्या समोर जेवणाचा प्रश्न नेहमी उभा राहत असे. हीच गरज ओळखून श्रीराम जोग यांनी इथं 4 एप्रिल 1962 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आहार हे हॉटेल सुरू केलं. जोगांच्या घरची चव असलेलं उत्तम जेवण हळूहळू लोकप्रिय झालं. खानावळीमध्ये सदस्यांची संख्या वाढू लागली. त्याचवेळी चहा आणि बटाटेवडे अशी नाश्त्याचीही सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. अशा तऱ्हेने माळनाका येथे आजगावकर यांच्या जागेमध्ये जोगांचं आहार हे छोटंसं रेस्टॉरंट उभं राहिलं आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. शहराच्या मोक्याच्या ठिकाणी रेस्टॉरंट असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांसह अनेक जणांची चहा नाश्त्याची जेवणाची सोय इथं झाली. श्रीराम जोग यांच्यासोबतच हळूहळू त्यांच्या सुपुत्राने म्हणजेच अभय जोग यांनीही या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. अभय जोग हे खरं तर उत्तम कलाकार, उत्तम चित्रकार, गायक, हार्मोनियम वादक आहेत. त्यांना हा वारसा श्रीराम जोग यांच्याकडूनच मिळाला आहे. श्रीराम जोग हे उत्तम गाणारे आणि हार्मोनियम वादक होते. अभय जोग यांनी या कला जोपासतानाच आपल्या वडिलांनी उभारलेल्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. नव्हे, या व्यवसायामध्ये काळानुरूप उत्तम बदल केले. हा व्यवसाय वाढवला, खवय्यांना नवनवे पदार्थ उपलब्ध करून दिले. 2004 पासून आहार रेस्टॉरंटमध्ये पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन असे वेगवेगळे पदार्थ मिळू लागले. काळानुरूप हे उपहारगृह बदललं. हा बदल सुद्धा खवय्यांनी आनंदानं स्वीकारला आणि नवनव्या पदार्थांना दादच दिली. आहार हे रेस्टॉरंट म्हणजे खवय्यांसाठी हक्काचं स्थान बनलं. या व्यवसायात श्रीराम जोग यांना त्यांच्या पत्नी अलका जोग यांचीही उत्तम साथ लाभली. घरासोबतच व्यवसाय सांभाळून त्याने तो वृद्धिंगत करण्यासाठी पतीसोबत कष्ट घेतले आणि आता त्यांची सून सौ अमृता अभय जोग याही घर संसाराबरोबरच या व्यवसायात तितक्याच उत्तमपणे सहकार्य करतात. जोग परिवाराचा हा व्यवसाय आता तिसऱ्या पिढीकडे जातोय. श्रीराम जोग यांचे नातू तेजराज अभय जोग यांनी वकिलीचं शिक्षण घेतलंय, पण तेही या व्यवसायाकडे वळलेत आणि आपल्या आई वडिलांना मदत करतायत. आहार हा आता एक परिवार आहे. या 60 वर्षात जे जे कर्मचारी आम्हाला भेटले त्यांनी प्रत्येकानं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्या कुटुंबावर अपार निष्ठा ठेवली, म्हणूनच हा हॉटेल व्यवसाय आम्ही यशस्वी करू शकलो असं अभय जोग आवर्जून सांगतात. आता हा आमचा परिवार आहे असं ते म्हणतात. आता हे 3 पिढ्यांचं हॉटेल झाले. वडिलांच्या वेळी येणारे आमचे ग्राहक आता आपल्या मुलाला आणि नातवाला सुद्धा इथं घेऊन येतात. जे अधिकारी कर्मचारी इथे राहून आणि आमच्या हॉटेलमध्ये येऊन गेले ते आता निवृत्तीनंतर रत्नागिरीमध्ये आल्यावर आहारमध्ये आवर्जून येतात असं अभय जोग सांगतात. माझे वडील स्वभावानं तापट होतेच, पण तितकेच मिश्किल, विनोदी होते. त्यांनी त्यावेळी अनेकांना मदत केली आहे, कधी आर्थिक तर कधी उधारी दिली आहे. अनेक माणसांना त्यांनी उभं केलंय.
तीच पुण्याई आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढचं पाऊल टाकतोय. 60 वर्ष आम्ही सचोटीनं काम केलं. आता पुढच्या पिढीकडे हे हळूहळू सोपवलं जाणार आहे, पण त्यांच्यासमोरची आव्हानं खडतर आहेत. आजूबाजूची परिस्थिती बदलते आहे. अशावेळी व्यवसायावरची निष्ठा आणि प्रामाणिकपणा घेऊनच आम्ही व्यवसाय करणार आणि लोकांना समाधानी करण्याचं हे व्रत अखंड जोपासणार, असं अभयजोग आवर्जून सांगतात.